आपण ब्ल्यू कलरची गाडी घेतली आहे कारण आपली पहिली पण गाडी ब्ल्यू होती. सो आपण डॉक्युमेंट वगैरे क्लिअर करून घेतात एकदाच. काहीच मी आता आलो अलिबागला आणि अचानक पप्पांचं काय म्हणत आलं तेच मला समजलं नाही. आणि आता मी बरोबर स्कूटीच्या म्हणजे शोरूमच्या बाहेर म्हणजे एक्सेस घ्यायची होती पप्पांना आणि अचानक पप्पांच्या म्हणत आलं. सो आता पप्पा तिकडे गेलेत, मी आता कलर चॉईस करायला आलो आणि मी तर ब्ल्यू कलर चॉईस केलं कारण का माझ्या दोन गाड्या आपल्या पहिले आहेत त्या ब्ल्यू कलरचे. सो आता एक्सेस सुद्धा ब्ल्यू कलरची घ्यावी असं माझं म्हणणं आहे. सो आता आपण कलर बघूया एक्सेसचे. तर गाईज बघा, एवढ्या सगळ्या म्हणजे व्हरायटीच्या गाड्या होत्या इथे आणि पाहिजे ती गाडी अलिबागमध्ये आम्हाला बघायला भेटली. आणि मला हे ब्लूटूथवाल्या गाड्या आहेत म्हणजे आणि बाकी सगळ्या नॉर्मल आहेत. सो इथे ही आपण ब्ल्यू कलरची गाडी घेतली कारण आपली पहिली पण गाडी ब्ल्यू होती. सो आपण ब्ल्यू घेतली आणि व्हाईट आपल्याकडे व्हाईट काय आपण कधी पण घेऊ शकतो भाई, पैसा फक्त. आता ब्ल्यू घेतली गाडी आणि आता गाडी बघू शकता आत्ता कशी आहे. आणि आता गाडी आपल्या नावावर वगैरे केले कॅशवर देऊन झाल्या तर तुम्ही बघितलं असाल. आता हिला धुतल्यावर फक्त खरी मजा येणार आहे वाय, चालवताना चला. तर काही जातो तुम्ही गाडी सुद्धा बघितलेत, आम्ही गाडीचा व्हाईट आणि ब्ल्यू मध्ये कलर होता त्यातला आम्ही ब्ल्यू चॉईस केला आहे. हे आमचे सर आहेत, इथे पप्पा, काका ड्रायव्हर काका आपल्या आहेत, बाशिले काका. सगळे डॉक्युमेंट वगैरे क्लिअर करून घेतात एकदाच. पप्पा हॅपी आहे ना? हॅपी ना? हॅपी म्हणजे पप्पाने मला मुंबईवरून अर्जंट बोलून घेतलं डायरेक्ट अलिबागला. आता सगळं ऍग्रीमेंट वगैरे करून झालंय, कॅश सुद्धा दिले आणि आता आपण आलो पटकन काहीतरी जेवायला कारण का आजचा वार पण मस्त एकदम बुधवार आहे. सो सनसनी इथे काहीतरी खाऊ कारण का जाम भूक लागले. आणि मी गेलो आज सकाळी 3 वाजता मुंबईला आणि पप्पांच्या मनात काय आलं काहीच माहिती नाही. पप्पांनी अचानक मला अलिबागला बोलून घेतलं आणि इथं आल्यावर सांगितलं का गाडी घ्यायची ती म्हणे एक्सेस. एवढ्या गाड्या असताना आता बघू पप्पांच्या मनातून काय पुढे ते, लेट्स गो. तर काहीच आता गाडी मागं आणली आणि सगळं गाडवर लावायचं काम चालू आहे बघू शकता. आपल्या एक्सेसचे सगळे गाड लावायचं काम चालू आहे. कलर कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण डायरेक्ट गाडीचं पूर्ण काम झालं ना कस डायरेक्ट गाडी बघूया कशी दिसते ती. आता बघूस आता पूर्ण गाडीला आपला शॅम्पू मारला आहे इथं रावच दिसते. कमेंट करून नक्की सांगा कारण का पप्पांना ना खरं सांगायचं तर 9 महिन्याआधी गाडी घ्यायची होती पण मी माझा आयफोन घेतल्यामुळे गाडी घेताना आली. बट पप्पांच्या सकाळी मनात आलं सो पप्पाने डायरेक्ट जाऊन गाडी घेऊन आली आणि मला पहिले कॉल केला की तू चॉईस करायला कुठची गाडी घ्यायची. सो मी चॉईस केली आणि ही कलर घेतला. सो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला गाडी कशी वाटली ती. गाडी आत्ता खरी मजा येणार कारण का आत्ता गाडी धुवायला काढली आहे आणि बघू शकता सगळे एक्सेसरीज होतात ते आपण लावून घेतल्या. ब्लूटूथ वगैरे कनेक्ट केलं आहे फोनसाठी वगैरे. अभी तो मजा आएगा ना भिडू, अभी मजा आएगा ना भिडू. तर काय आता आपण गाडीला हार लावणार आहोत आणि गाडीची पूजा तर घरी गेल्यावरच करणार आहोत. बट आता गाडीला हार लावायची आणि इथून रील काढायचे कारण का ते जायतच नाही आपल्यावर आमच्यावर त्यांना अजून चढवायचं. ये बडी अच्छी बात कही आप, ये तो सुरुवात आहे बाय. सो तुम्ही पण आता खूप इंटरेस्टेड असाल गाडी बघण्यासाठी कारण का भरपूर वेळपासून पण गाडी गाडी करते. तुम्हाला गाडी बघायची दाखवतो, तुम्हाला तर गाडी दाखवतो. काही बघा गाडी दिसणार नाही लगेच तुम्हाला दाखवणार नाही जरा आतुरता ठावा. पप्पा फुल खुश आहेत गाडी घेतली तर. आणि बाकीचे स्टाफ मेंबर्स यांना पण थँक्यू खूप सपोर्ट केला बघू शकता. सगळे स्टाफ आहेत, मॅनेजर सर सुद्धा आहेत तिकडे. आणि ही आपली गाडी. सो कॉंग्रॅच्युलेशन फॉर मी बघू शकता. रील वगैरे करून झाले आणि गाडी तुमच्या समोर आहे. गाडीचा नंबर प्लेट थोड्या दिवसात येईल. तुम्ही नवीन सॉंगला नंबर प्लेट ऐकालच तोपर्यंत आपल्या ब्लॉगला खूप जास्त प्रेम द्या कारण का पप्पांची खूप महिन्यापासून गाडीची घ्यायची इच्छा होती आणि आज पप्पाने फायनली गाडी घेतली आणि मी पण खूप खुश आहे कारण का अजून एक मेंबर आपल्या फॅमिलीमध्ये वाढला आहे. आणि सो जास्तीत जास्त ब्लॉग शेअर करा आणि जय किंवा बोलून मी ब्लॉग एंड करत आहे. लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का चाहे लाइक और शेयर ठोक दीजिए. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर.